खरतर माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे जी जबाबदारी होती ती 1977 ते 1978 मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं। आज सांगताना मला काय जास्त विचार करायला गरज नाही, कारण सातत्याने सर्वात तरुण विधानसभा अध्यक्षाचा उल्लेख झाल्यामुळे माझं वय सगळ्यांनाच माहिती असेल। 77 साली माझा जन्म झाला आणि 77 साली बाळासाहेब देसाई साहेबांवर विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी आली आणि ज्याप्रमाणे त्यांनी क्रांतिकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यात घेतले त्यातूनच बरंचसं शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन। आज चिंता करायची गरज नाही, निर्णय काय असेल ते सांगितलं नाही। तर मेरिटवर तर अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं हे खरोखर माझ्यासाठी एक भाग्यवान संधी आहे। अशा या लोकनेत्याचा गौरव करण्यासाठी त्यांची आठवण येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लोक उपयोगी कार्यक्रम आपण हाती घेतलात। भावेसाहेब, आपण या पुस्तकाला जे नाव दिलं आहे ते अत्यंत योग्य नाव आहे। पुढच्या पिढीसाठी निश्चितपणे हे ग्रंथ हे खऱ्या अर्थाने दौलत म्हणून असणार आहे। मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, आपले धन्यवाद मानतो आणि मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित करून शंभूराज देसाई साहेबांनी मला ही जी संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।